नीतीश रानी आज अकोला दौरा पर हैं। इस समय नागपुर में नीतीश रानी ने नागपुर एयरपोर्ट पर पत्रकारों से विविध मुद्दों पर संवाद साधा। इस समय रानी बोले कि हिंदू बाहुबली सम्मेलन अकोला में आयोजित किया गया है, वहां मैं जा रहा हूं। संपूर्ण हिंदू समाज के हिंदुत्व के विषय को सम्मेलन में रखा जाएगा। इस दौरान पत्रकारों द्वारा पूछे गए सवाल पर मराठा कार्यकर्ता मनोज जरांगे पाटिल द्वारा ली गई भूमिका को देखते हुए यह विश्वसनीय होता अगर उन्होंने पहले दिन ही वही भूमिका निभाई होती, लेकिन आज उनके दरवाजे हर तरफ से बंद होने लगे हैं। इसलिए बीजेपी विधायक नीतीश रानी ने मनोज जरांगे पाटिल की आलोचना करते हुए कहा है कि सभी को पता चल गया है कि वह राकापा शरद पवार गढ़ तुतारी के है। जरांगे पाटलांनी जेवढी राजकीय भाषा टाळू शकतात हे त्यांच्यासाठी चांगले आहे, कारण का मराठा समाजाला त्यांची राजकीय भाषा बिलकुल आवडत नाही आहे। मराठा त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल जेवढं बोलतील तेवढं हिताचं आहे ना। आता मराठा आता प्रत्येक नेता नाना पटोले काल बोलले की OBC मधून मराठा आरक्षण नको, शरद पवार साहेबांनी सांगितलं आहे की कुठल्याही जातीच्या आरक्षणाला हात न लावता तुम्ही मराठा आरक्षण द्या, उद्धव ठाकरेची पण तीच भूमिका। मग आता मनोज जरांगे पाटील एकटे पडत चाललेले आहेत, म्हणजे आता हे सगळे महाविकास आघाडीचे लोक नेते मंडळी असतील, महायुतीचे नेते मंडळी, सगळ्या जणांनाच अगर कुठल्याही जाती समाजाच्या आरक्षणाला हात न लावता अगर आरक्षण द्यायचं असेल, स्वतंत्र मराठा आरक्षण देण्याची तयारी असेल, तर मग मनोज जरांगे पाटलांनी आता त्याच्याबद्दल भूमिका ती जाहीर केली पाहिजे। राजकारण बाजूला ठेवून मूळ मुद्दा आता समाजाचं नुकसान अगर वारंवार मनोज जरांगे पाटलांच्या मुद्द्यामुळे आणि राजकारणामुळे होत असेल, म्हणून मराठा समाज आता लवकरच भूमिका घेईल असं मला वाटतं। पहिल्या दिवसापासून अगर ती भूमिका घेतली असती ना तर मला असं वाटतं लोकांना विश्वास तरी बसला असता। आता चारी बाजूनी टीका व्हायला लागलेली आहे, चारी बाजूनी दरवाजे बंद व्हायला लागलेले आहे, आणि आता जेव्हा सरळ स्पष्ट कळलेलं आहे की हा तुतारीचाच माणूस आहे आणि राजकारणात करण्यासाठी त्यांनी हे सगळी मोहीम सुरू केली आहे, म्हणून आता हळूहळू खरा मुखवटा दिसायला लागलेला आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।